दरवर्षाप्रमाणे श्री ज्ञानेश्वर सांप्रदायिक वारकरी भजन मंडळाच्या आयोजनातून आपल्यासारख्या देवतुल्य श्रोत्यांच्या नित्य उपस्थितीमध्ये संपन्न होणारा, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादानं संपन्न होणारा, मार्गदर्शनाखाली संपन्न होणारा, ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तन प्रवचनकारांच्या प्रेरणेने आशीर्वादानं मार्गदर्शनाखाली संपन्न होणारा आपला हा नामयज्ञ नामसप्ताह याही वर्षी उत्साहानं आनंदानं संपन्न होत आहे. आज या नामसप्ताहाचा 5वा दिवस आहे. संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये यावेळेत आयोजित केलेले कीर्तन आणि कीर्तन प्रसंगी भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा आपल्या पाठामध्ये चिंतनामध्ये असेल नसेल. महाराजांचं जीवन किती कर्मप्रधान आहे हा दर्शवणारा 3 चरणाचा अभंग आहे. संप्रदायातले आमचे स्नेही आदरणीय हरिभक्तिपरायण किशोर महाराज धुरी महाराजाई हे आमंत्रण तुम्हा सर्वांच्या वतीनं माझ्यापर्यंत पोहोचवलं. एका संप्रदायातल्या छोट्या ग्रहस्थाला, छोट्या व्यक्तीला, छोट्या घटकाला तुम्हासारख्या देवतुल्य श्रोत्यांची सेवा करण्याचं भाग्य नेमकं माझ्या वाट्याला आलं. खरं म्हणजे मी आपला सर्वांचा ऋणी आहे. मानवी जीवनाचं परिवर्तन 2 गोष्टीनं घडतं. मानवी जीवनामध्ये जो बदल आहे तो 2 गोष्टीनं घडतो. एक प्रयत्नानं घडतो आणि एक प्रारब्धानं घडतो. जीवनात येणारे बदल माणसं स्वीकारत असतात. कालौघामध्ये काळाच्या ओघानं हे सगळे बदल, सगळे परिवर्तन माणसं स्वीकारतात. अगदी एखादा कर्मठ विचाराचा माणूस जरी असला तरी कालौघामध्ये काही बदल तो स्वीकारतो. हा जो जीवनातला बदल आहे, जीवनातलं जे परिवर्तन आहे ते 2 गोष्टीनं घडतं. एक प्रयत्नानं घडतं आणि एक प्रारब्धानं घडतं. त्याला प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय. महाराजांच्या 4,500 अभंगाच्या गाथेमध्ये संत तुकाराम महाराजांनी प्रारब्धवाद सांगत असताना प्रयत्नवादासाठी जास्त अभंग खर्च केलेत. प्रयत्नवाद सांगण्यासाठी खूप अभंग महाराजांनी गाथेमध्ये आपल्यासाठी दिले. जसं प्रारब्धाने जीवनामध्ये बदल होतो तसं प्रयत्नाने जीवनामध्ये बदल होतो. आणि हा प्रयत्नवाद, ही कर्मप्रधानता संत तुकाराम महाराजांना या अभंगातून 2 दृष्टांत देऊन सांगायची आहे. 2 दृष्टांत आपल्या तसं माहितीतले आहेत, पाठातले आहे. संत तुकाराम महाराजांचा प्रयत्नवाद जर सांगायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा प्रारब्धवाद, जरी आत्ता स्वतंत्र विषय नसला तरी प्रारब्धवाद काही अंशानं ऐकणं आहे, आपल्याला ऐकणंच आहे. कारण प्रयत्नवाद सांगायचा असेल तर प्रारब्धवाद सांगायलाच पाहिजे. प्रारब्धवादाविषयी संत ज्ञानेश्वर महाराजांचं 18व्या अध्यायामध्ये 2 श्लोकावरती भाष्य करत असताना माऊली म्हणतायत, का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटोणीने. कितीही अट्टहास करा पण जे ललाटामध्ये लिहिलंय, प्रारब्धामध्ये लिहिलंय, नशिबामध्ये लिहिलंय, त्याचे काळे गोरेपण धुतले फिटवणीने. ते कधी बदललं जात नाही. ते प्रारब्ध लिखित 8व्या अध्यायामध्ये गीताकारांच्या 5व्या श्लोकावरती अक्षर ब्रह्मयोगाचं भाष्य करत असताना माऊली 5व्या श्लोकावरती लिहितात, बघा, अंत कालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. संदर्भित ओव्या जर आपण पाहिल्या, तेवी मृत्यूचणी अंसरे एके जे येऊणी जीवासमोर ठाके, होणे मग न चुके भलत या परी. काय म्हणतात माऊली?
होणे मग न चुके भलत्या परे, त्याला प्रारब्धवाद म्हणतात. जे होणार आहे, जे निश्चित आहे, त्यामध्ये बदल होत नाही, करता येत नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो साहित्यिक प्रभाव आहे, जो विचारांचा प्रभाव आहे, ज्ञानेश्वरीचा जो प्रभाव आहे, माऊलींच्या नंतर सगळ्या संतांच्या साहित्यावरती तो प्रभाव दिसून येतोय. वास्तविक संत ज्ञानेश्वर महाराजांनी 1296 संजीवन समाधी घेतल्यानंतर 255 वर्षांनी एकनाथ महाराजांचा जन्म झालाय. 255 वर्षांनी, पण 255 वर्षांनीही संत एकनाथ महाराजांच्या साहित्यावरती, अभंगावरती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्याचा आणि विचाराचा प्रभाव आहे. प्रारब्धवाद संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या गाथेमध्ये मांडला. फार सुंदर अभंग आहे 3 चरणाचा. होणार जाणार न चुके कल्पांती, होणार जाणार न चुके कल्पांती, वाहुगी कुंठा कुंठी करोणी काय, होणार जाणार न चुके कल्पांती, वाहुगी कुंठा कुंठी करोणी काय, होणार जाणार न चुके कल्पांती, वाहुगी कुंठा कुंठी करोणी काय, लिहिले संचिती न चुके कल्पांती, वाहुगीच भ्रांती फळ काय, एका जनार्दनी प्रारब्धाचा भोग करिता उद्वेग न टळेची. प्रारब्धाच्या भोगाविषयी कितीही जरी उद्वेग केला तरी प्रारब्धाचे भोग कधी टळत नाही. न टळेची म्हणजे टळणार नाही, चुकणार नाही. आता हे प्रमाण घेतल्यानंतर दुसरं प्रमाण एकनाथ महाराजांचं तुमच्या लक्षात आलं असेल. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरि कृपे त्याचा नाश होय. पण त्याच अभंगाच्या शेजारी एकनाथ महाराज लिहितात संत एका जनार्दनी प्रारब्धाचा भोग करिता उद्वेग न टळेची. प्रारब्धाच्या भोगाविषयी कितीही जरी चिंता केली, कितीही जरी उद्वेग केला तरी प्रारब्धाचे भोग कधी चुकत नाही, टळत नाही, नाकारता येत नाही. संत एकनाथ महाराजांनी देखील प्रारब्धवाद मांडणे बघा. बरं, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर संत तुकाराम महाराजांचा काळ इकडे 1296 शेवटी आणि संत तुकाराम महाराजांचा काळ हा 16व्या शतकाचा, एवढं अंतर आहे. तरी पण संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये देखील प्रारब्धवाद सांगणारे अभंग आहेत ना आपल्याला. महाराजांच्या गाथेमध्ये क्षेपक प्रकरणामध्ये एक अभंग आहे. जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती, होणार ते होत आहे व्यर्थ चिंता करोणी काय, लाभ अथवा हणी येती घराची धावोणी. जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती, जे संचितामध्ये लिहिलंय ते कधीही कल्पाच्या अंतापर्यंत जरी गेलो तरी ते चुकणार नाही, त्याला प्रारब्धवाद म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आज प्रारब्धवाद सांगण्यासाठी माझा स्वतंत्र वेळ नाही आणि स्वतंत्र माझ्याकडे तो विषय नाही. अभंग प्रयत्नवाद सांगण्यासाठी आहे. पण प्रयत्नवाद सांगत असताना प्रारब्धवाद काही अंशी आपल्यासमोर ठेवला पाहिजे. अलीकडच्या आधुनिक काळातल्या शिकले सवरलेल्या मंडळीला हा प्रारब्धवाद मान्य नाही. कुणी पाहिलेत नशीब, कोण म्हणतो प्रारब्ध, हे सगळं थोतांडे, गुंडाळून ठेवा, ही अंधश्रद्धा आहे. तुम्ही महाराज मंडळींनी हे स्तोम माजवलंय असा म्हणणारा वर्ग आत्ता शिकले सवरलेला वर्ग पाहायला मिळतो. संत तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध सगळ्या मंडळींच्या पाठातला अभंग आहे. प्रारब्ध पाठीगाड हे नसरे पुढे चालता. चालताना प्रारब्ध पुढे चालतात आणि आपण प्रारब्धाच्या मागे चालतोय. प्रारब्ध नेतील तिकडे आपल्याला जावं लागतं. ही स्वतंत्रता नाही, आपण नाही ठरवत. आज इकडे अंधारीमध्ये मालपा डोंगरीमध्ये कीर्तनाला यायचं हे आपण नाही ठरवलं, हे पूर्वनियोजित आहे. इथं येणं निश्चित आहे, इथून कुठं जायचं हे निश्चित आहे, काय घडणार हे पण निश्चित आहे. अलीकडचा वर्ग या गोष्टी स्वीकारत नाही. मला वाटते त्यांच्यासाठी एक उदाहरण सांगतो आणि मग मी प्रयत्नवादाकडे वळतो. या वर्गासाठी एक उदाहरण सांगतो. आपल्या महाराष्ट्राला लागून
मध्य प्रदेश आहे आणि मध्य प्रदेशची राजधानी उज्जैनी. या उज्जैनी नगरीचा राजा राजा विक्रमादित्य हे नाव सगळ्यांच्या ऐकिवात माहितीत पाठात वाचनात आहे. राजा विक्रमादित्य, राजा विक्रमादित्याचा जो काळ आहे तो 400व्या शतकाचा काळ आहे, फार जुना काळ आहे. या राजा विक्रमादित्याच्या पदरी असं म्हणतात 9 रत्न होते, 9. आणि या 9 रत्नामध्ये एक मिहिर नावाचं रत्न होतं. अत्यंत प्रगल्भ विचाराचा माणूस, बुद्धिवान माणूस, ज्या मिहीरच्या विचारानं राजा विक्रमादित्याचा राज्यकारभार चालायचा. ही आपल्या देशाची परंपरा आहे. मी अनेक उदाहरणं आपल्या समोर देईन. आजपर्यंतचा इतिहास आहे आपल्या देशाचा की त्या त्या काळामध्ये देशाचा राज्यकारभार राजा हा एका अत्यंत प्रगल्भ विचाराच्या माणसाच्या सल्ल्यानं, बुद्धिमान माणसाच्या सल्ल्यानं राज्याचा राज्यकारभार करत आला आहे, अशी उदाहरणं आपल्या देशामध्ये आहे. राजा विक्रमादित्याच्या पदरी हा अत्यंत प्रगल्भ विचाराचा बुद्धिमान माणूस, मिहिर नावाचा माणूस त्याच्या पदरी होता. इसवी सन 485 ते इसवी सन 590 55 वर्ष जगला हा मिहिर. किती? 95 वर्ष जगला. कि अलीकडच्या पिढीला हा प्रारब्धवाद मान्य नाही. 55 वर्ष जगलेला राजा विक्रमादित्याच्या पदरी असणारा अत्यंत प्रगल्भ विचाराचा माणूस ज्याचं नाव आहे मिहिर, आणि एक दिवस या मिहिरनं राजा विक्रमादित्याला आव्हान केलं, राजा विक्रमादित्य तुझ्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू वयाच्या 21व्या वर्षी या महिन्यामध्ये, या आठवड्यामध्ये, या दिवशी आणि या वेळेमध्ये होणार आहे. दिवस सांगितला, संध्याकाळ 4ची वेळ सांगितली, या 4च्या वेळेला तुझ्या मुलाचा मृत्यू होणार आहे. राजा विक्रमादित्यानी सांगितलं, हे उज्जैनी नगरीचं राज्य केलं तरी चालेल, पण मी माझ्या मुलाचा मृत्यू होऊ देणार नाही, माझ्या मुलाचा मृत्यू होऊ देणार नाही. मिहिरने सांगितलं, राजा प्रारब्धाच्या पुढे आणि नशिबाच्या पुढे कुणाला जाता येत नाही, जाता येणार. डॉक्टर अच्युत गोडबोले यांचं किमयागार नावाचं पुस्तक आहे. पुस्तक म्हणण्यापेक्षा ग्रंथ वजा ते पुस्तक आहे. आपल्या देशातले, जगातले सगळे सायंटिफिक आणि सगळे शास्त्रज्ञ त्यानं त्या पुस्तकामध्ये आणलेत. 400व्या शतकाचा काळ आहे. अरे कितीतरी काळानं भास्कराचार्य काय, आर्यभट्ट काय, 16व्या शतकामध्ये न्यूटन काय, आईन्स्टाईन काय, हे कितीतरी काळानंतर जन्माला आलेत. आम्ही बघायला तयार नाही महाराज, आम्ही पाहायला तयार नाही. आमची धर्मशास्त्र, आमच्या संस्कृती आम्ही बघायला तयार नाही. हे दुर्दैव आहे खरं, म्हणजे आम्ही शोधायला तयार नाही. दत्तजयंतीच्या काळामध्ये आपल्याला कुठे ऐकायला वाचायला मिळालं असेल, श्रवण करायला मिळालं असेल तर बघा, भगवान गुरुदेव दत्तात्रयांचे जे वडील आहेत ना, अत्री ऋषी, या जगातले हे पहिले खगोल शास्त्रज्ञ आहेत. शोध घ्या ना, बघा ना. लोकमान्य टिळकांनी एक ओरियन नावाचं पुस्तक लिहिलंय. या ओरियन पुस्तकामध्ये लोकमान्य टिळकांनी ऋग्वेदाच्या 5व्या मंडळाचा विचार केलाय. ऋग्वेदाच्या 5व्या मंडळाला अत्री मंडळ हे नाव दिले. हे अत्री 70 मध्ये ब्रह्मदेवाचे द्वितीय मानस पुत्र मानले जातात. आता हे सगळं तुम्हाला डोकं खराब करेल, मला पूर्ण सांगायला पाहिजे. ब्रह्मदेवानी सृष्टीच्या निर्मितीसाठी 4 ऋषी जन्माला घातले. सनन, सननन, सनंतन आणि सनतकुमार हे 4 ऋषी ब्रह्मदेवानी सृष्टीच्या निर्मितीसाठी जन्माला घातले. या चौघांच्याकडून सृष्टीची निर्मिती झाली नाही. का? तर ते अत्यंत विरह आणि विरक्त जीवन जगत असल्या कारणानं त्यांना सृष्टी निर्माण करता आली नाही. ब्रह्मदेवाचा सृष्टी निर्माण करण्याचा पहिला प्रयोग फसला, अयशस्वी झाला. ब्रह्मदेवानी 7 ऋषी जन्माला घातले सृष्टीच्या निर्मितीसाठी. या 7 ऋषींना धर्मशास्त्रामध्ये 7 ऋषी म्हणतात. आणि या 7 ऋषीमध्ये हे ब्रह्मदेवाचे 7 मानसपुत्र, या 7 मानसपुत्रामध्ये द्वितीय मानसपुत्र म्हणून अत्री ऋषींचा उल्लेख आहे. चित्रकूट पर्वतावरती उपासना करत असताना अत्री ऋषीनं या विश्वातला, या जगातला पहिला खग्रात सूर्यग्रहण पाहिला.
आणि खगरात सूर्यग्रहण पाहिल्यानंतर त्यांनी खगोलशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. 7000 वर्षापूर्वीचा इतिहास, इसवी सनापूर्वीचा इतिहास मी आपल्यासमोर मांडतोय अत्री ऋषींचा. या जगात ते पहिले खगोलशास्त्र शास्त्रज्ञ म्हणून अत्री ऋषींचं नाव उदयाला आलं. माझा विषय फक्त यासाठी, अलीकडे या गोष्टी कुणी आम्ही बघायला तयार नाही. खरं म्हणजे पहिले ज्योतिषतज्ञ ग्रहणाच्या आकर्षण शक्तीची गोळाबेरीत करून गणिताचा पहिला सिद्धांत ज्यांनी मांडला, ज्योतिषशास्त्राचे प्रणेते ज्यांना म्हटलं जातं, ते वराह मिहिर. विठ्ठल विठ्ठल आणि या मिहिरनं सांगितलं, राजा तुझ्या मुलाचा मृत्यू या दिवशी होणार आहे. त्यांनी म्हटलं होऊ देणार नाही. राजा विक्रमादित्याने एक प्रश्न विचारला, मला फक्त एवढंच सांगा कशाने मृत्यू येईल. त्या वराहानी मिहिरने सांगितलं, तुझ्या मुलाचा मृत्यू वराहाकडून होणार आहे, एका डुकराकडून मृत्यू होणार. आणि त्या दिवसापासून राजा विक्रमादित्याने आपल्या उज्जैनी नगरीला, अरे डुक्करच काय, एखादी मुंगी पण आतमध्ये येऊ नये एवढा बंदोबस्त केला. संपूर्ण नगराच्या सभोवताली 10-15 फुटाचा उंच असा कूस बांधला, भिंत बांधली. मृत्यूचा एक एक दिवस जवळ येऊ लागला, आयुष्याचा एक एक दिवस कमी होऊ लागला. कोण थांबवणार आहे त्या दिवसाला, कोण थांबवणार आहे. आणि करता 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 8 दिवस राहिले. मुलाला कंटाळवाणं वाटलं, 2 महिने राजवाड्यातून बाहेर काढलं नाही, नगरातून बाहेर सोडलं नाही. त्याला कंटाळवाणं वाटू नये म्हणून ते सगळे मित्र जोडीदार राजवाड्यामध्येच आणून ठेवले. त्यांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणली. करता करता मृत्यूचा दिवस उजाडला. सकाळपासून सगळे मित्र, राजाचा मुलगा राजवाड्याच्या वरच्या मजल्यावरती बुद्धिबळाचा खेळ खेळत होते. तो मृत्यूचा दिवस होता, संध्याकाळची 4 ची वेळ ठरली होती. बुद्धिबळाच्या खेळामध्ये सगळे मित्र असे खेळात गर्क झाले. बरोबर 2 वाजता विक्रमादित्याच्या मुलाला, राजाच्या मुलाला असं अस्वस्थ वाटायला लागलं. त्याने आपल्या मित्रांना सांगितलं, अरे अस्वस्थ वाटतोय. सगळ्या जोडीदारांनी सल्ला दिला की तू वरच्या मजल्यावर जाऊन आराम कर. वरच्या मजल्यावरती तो विक्रमादित्याचा मुलगा गेला, आराम करायला गेला. पण त्या ठिकाणी त्याला अशी चक्कर आली, भोळ आली, आणि चक्कर येऊन तो मुलगा वरच्या मजल्यावरती असा खाली पडला. योगायोगानं, दुर्दैवानं एक लोखंडी वराहाच्या आकाराचं एक शस्त्र खाली पडलं होतं, आणि लोखंडी वराहाच्या आकाराचं शस्त्र त्याच्या शरीरामध्ये शिरलं, आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये तडफड तडफड करत ठरलेल्या वेळेमध्ये संध्याकाळी 4 वाजता राजा विक्रमादित्याच्या मुलानं आपला प्राण सोडला. 4 वाजले, 4:30 वाजले, 5 वाजले, आणि मग मात्र राजा विक्रमादित्याने मिहिरला बोलून घेतलं, मिहिर इकडे, अरे तुझा ज्योतिषशास्त्र गुंडाळून ठेव, अंधश्रद्धा आहे, हे सगळं थोतांड आहे. तुम्ही मंडळीने माजवलेलं हे स्तोम आहे. का काय झालं काय, माझा मुलगा वरती बुद्धिबळाचा खेळ खेळतोय, सगळे मित्र जोडीला आहेत. मिहिरनं सांगितलं असं कधीही होणार नाही, जा जाऊन बघ. राजा विक्रमादित्याने जाऊन पाहिलं तर सगळे मित्र दिसत आहेत, मुलगा दिसत नाही. चौकशी केली, मुलगा कुठे आहे, म्हणे त्याला 2 वाजल्यापासून अस्वस्थ वाटतंय, तो वरती आराम करतोय. राजा विक्रमादित्य वर जिने चढून वरती जाऊन पाहतोय तर वरच्या मजल्यावरती रक्ताच्या थारोळ्यामध्ये आपला मुलगा मृत्यूमुखी पडला होता. आणि मग त्याने राजा त्या मिहिरच्या समोर हात जोडले आणि सांगितलं, आजपर्यंत असं वाटलं होतं की प्रारब्ध आणि नशीब हे सारं कुठेतरी चुकीचं आहे, थोतांड आहे, अंधश्रद्धा आहे, पण नाही. आणि त्या दिवसापासून मिहिरच्या नावामागे वराह मिहिर हा शब्द जोडला गेला. बस माझा आत्ता स्वतंत्र तो विषय नाही, मी प्रारब्धवाद सांगायला आलो नाही, मला प्रयत्नवाद सांगायचा. मानवी जीवनाचा जो बदल आहे, जीवनातलं जे परिवर्तन आहे, ते प्रारब्धानं होतं आणि प्रयत्नानं होतं. प्रयत्नवादाने किंवा प्रयत्नाने मानवी जीवनामध्ये बदल घडतो, बदल होतो, या संदर्भातले संत तुकाराम महाराजांचे सगळ्यात जास्त गाथेमध्ये अभंग आहेत. एक दृष्टांत देऊन अभंग महाराज आपल्या समोर देतात प्रयत्नवाद सांगण्यासाठी. ओले मूळ भेदी खडकाचे अंग
ओले मूल भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्य सिद्धी ओले मूल भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्य सिद्धी ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्य सिद्धी. महाराज म्हणतात अभ्यासाने कार्यसिद्धी होते, प्रयत्नाने असाध्यही साध्य करता येतं. त्याच्याकडे पाहिजे तो आत्मविश्वास पाहिजे, महत्वाकांक्षा पाहिजे, पराकोटीचे प्रयत्न पाहिजेत. म्हणून आपल्या आपल्या भारतीय संस्कृतीचा सिद्धांत काय, आजही शाळा कॉलेजच्या मठमंदिराच्या भिंतीवरती आमच्या भारतीय संस्कृतीचा सिद्धांत सुविचार वजा ते वाक्य लिहिलं जातं. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा. तुम्ही कीर्तनामध्ये असणारे माता भगिनी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, वाळूचे कण घाण्यात रगडल्यानंतर तेल गळतं हे तुम्ही पाहिलंय का? वाळूचे कण घाण्यात रगडल्यानंतर तेल गळतं हे पाहिलंय का? मग हे सुविचार वजा भिंती आपल्या भरतात, वाळूचे कण रगडिता तेलही गळे, पाहिलं गळे ते पाहिलं का? नाही, मग विश्वास कसा ठेवतोय? हा आमच्या भारतीय संस्कृतीचा सिद्धांत आहे. आमची संस्कृती प्रयत्नाला देव मानते, कर्मप्रधानता आहे. नुसती कर्माला देव मानत नाही, मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगेन आमची भारतीय संस्कृती कर्माच्या साधनाला पण देव मानते. नाही लक्षात आलं? कर्माच्या साधनालाही देव मानते. एकदम उदाहरण सांगतो, समजा घरामध्ये दोन तीन वेळा आपण घरातला कचरा दिवसभरामध्ये काढतो, या कचरा काढण्याचं साधन काय हो? झाडू, केरसुनी, कचरा काढण्याचं साधन आहे. बाजारातून नवीन झाडू आणली ना की पहिल्यांदा आमच्या माता भगिणी त्या झाडूला दोन हळदी कुंकवाची बोटं लावतात, पूजन करतात आणि नंतर ते वापरायला घेतात. कर्म तर देव आहेत, कर्माचं साधन पण देव आहे. काय गंमत आहे बघा, वर्षातून एकदा दिवाळीच्या सणामध्ये लक्ष्मीचं पूजन करत असताना घरातले सगळे पैसे दाग दागिने एका पाटावर मांडले जातात आणि लक्ष्मीचं पूजन लक्ष्मी म्हणून झाडूचं केलं जातं. एका बाजूला झाडू मांडला जातो. कर्म तर देव आहेत, कर्माचं साधन पण देव आहे. आमची संस्कृती कर्मप्रधान आहे, कर्माला देव मानणारी संस्कृती आहे. संत तुकाराम महाराज दृष्टांत देत आहेत पूर्वीच्या काळाचा. गाव रचना असायची पूर्वी, आणि या गाव रचनेच्या मध्ये असा भला मोठा पार असायचा, त्या पारावरती एक झाड असायचं आणि त्या झाडाच्या सावळीमध्ये त्या पारावर गावकरी, गावातली कारभारी मंडळी त्या पारावर बसायची आणि पारावर बसून गावाचा सगळा न्याय निवाडा करायची. त्याला पार व्यवस्था म्हणतात. कोर्ट काय, कचेऱ्या काय, या बाबी त्या काळात नव्हत्या. पारावर बसूनच सगळ्या गावाचा न्याय निवाडा व्हायचा. पारावर बसणारी ही न्यायनिवाडा करणारी मंडळी पारावर बसता 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 न्यायनिवाडा करण्याच्या ऐवजी पारावर बसणारी मंडळी हळूहळू पारावरच्या नाही त्या गप्पा नाही तो विषय येऊ लागला आणि पार व्यवस्था कालौघामध्ये ढासळून गेली. नाही त्या गोष्टी नाही तो उद्योग पारावर होऊ लागला. या पारावरती एखादा लहानसा रोप झाडाचं लावलं जायचं, लहाचं पिंपळाचं वडाचं रोप असेल आणि एकदा लावलं त्या झाडाच्या मुळ्या अत्यंत कोमल पांढऱ्या कोवळ्या असायच्या. बोटानं दाबलं तरी ती मुळी तुटेल एवढ्या कोवळ्या मुळ्या असायच्या. पण एकदा लावलं ना की त्या झाडाच्या मुळ्या हळूहळूहळू जमिनीमध्ये वाढायला लागायच्या. यदा कदाचित त्या झाडाच्या मुळीला एखादा दगड, एखादा मोठा खडक जर प्रतिबंध करायला लागला, अडथळा करायला लागला, तर ते झाडाचं लहानसं मूळ काही दिवसानं त्या दगडाला भेग पाडायचं, तोडायचं, फोडायचं, त्याचा भेद करायचं. ओले मूळ भेदी खडकाचे अंग. आता साधी गोष्ट आहे,
त्या झाडाच्या लहान कोवळ्या मुलाला दगड फोडणं सोपं आहे का, शक्य आहे का? कदापि नाही. पण हे कशानं शक्य झालं? अभ्यासाची ही सांग कार्य सिद्धी. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्य सिद्धी. काय अशक्य हो या जगामध्ये माणसाला, काय अशक्य? अरे प्रयत्नाची पराकाष्ठा जर असे माणसाला अशक्यही शक्य करता येतं. आपलं कसं झालंय, संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं प्रमाणाचा अर्थ आपण थोडंसं आपल्या दृष्टीनं चुकीचं लावायला लागलो. माणसं म्हणतात ठेविले अनंते तैसे चिरा, अगदी जांभई देऊन बोलायचं तैसे चिरावे. जे आपल्यामध्ये एवढा आळस शिरला, कष्ट मेहनत परिश्रम, कमी कष्टामध्ये जास्त मोहबदला पाहण्याची सवय लागली. काही काही कामगार मंडळी अगदी उघड आपल्याला कबूल करतात. काही नाही, 2 तास जाऊन बसायचं आणि महिन्याचा पगार घ्यायचा. सांगायलाही काही वाटत नाही, सांगायलाही लाज लागे वाटत नाही. 2 तास बसायचं. अरे कष्टाविना जीवन हे कष्टप्रधान असावं, कर्मप्रधानता जीवनामध्ये असावी हे तुकाराम महाराजांच्याकडून आम्हाला शिकायचं आहे. या जगाला संत तुकाराम महाराजांनी दिलेला हा संदेश आहे. तुम्हाला आधुनिक काळातलं उदाहरण सांगतो. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सोलापूरला एक आनंद बनसोडे नावाचा मुलगा होऊन गेला. तो 9वीच्या वर्गामध्ये 4 विषय देऊन नापास झाला. कधीतरी मोबाईलवर सर्च करा म्हणजे आपल्या लक्षात येईल हा आनंद बनसोडे नावाचा मुलगा कोण आहे. 4 विषय गेल्यानंतर अलीकडे मुलांची मानसिकता महाराज ढासळत चालली. मुलं खूप दुर्बळ झालीत, विचारानं फार दुर्बळ झालीत. 9वी 10वी 12वीच्या वर्गामध्ये 1-2 विषय गेले मग कुठेतरी चुकीच्या मार्गाने जायचं, नाही तो विचार डोक्यामध्ये आणायचा. मी बोलू नये खरं म्हणजे, पण आत्महत्या करण्यापर्यंत महाराज मुलांचे विचार जातात. आणि हा एक्झाम पिरियड आहे ना, परीक्षांचा कालावधी. त्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं ना, तर दिवसाला 1-2 तरी घटना आपल्याला पेपरला वाचायला मिळतात, TV वरती ऐकायला मिळतात. मुलांची मानसिकता खालावत चालली, म्हणजे पचवण्याची सहन करण्याची सहनशीलता मुलांच्यामध्ये आता राहिली नाही, पाहायला मिळत नाही. त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अभ्यास करावा, महाराजांच्या जीवनातली कर्मप्रधानता पाहावी, संकटावरती कसं मात करावं, कसं तोंड द्यावं हे संत तुकाराम महाराजांच्याकडून शिकावं. अरे अनुकूल परिस्थितीमध्ये कोणीही जीवनाची वाटचाल करेल, जीवनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवनाची वाटचाल करायची. परिस्थिती प्रतिकूल आहे. वयाच्या 12-13व्या वर्षी महाराजांच्यावरती प्रपंचाची आणि संसाराची जबाबदारी पडली. वयाच्या 17व्या वर्षी संत तुकाराम महाराजांचे जन्म देणारे आई वडील महाराजांना सोडून गेले. वयाच्या 17व्या वर्षी एवढ्या लहान वयामध्ये मातृच्छत्र आणि पितृच्छत्र नेमकं हरपले. त्या 19व्या वर्षी महाराजांच्या प्रपंचावरती संसारावरती निसर्गानं घाला घातला. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध असणारा दुर्गादेवी नावाचा दुष्काळ महाराजांच्या प्रपंचावरती आला. आणि या दुष्काळानं साऱ्या प्रपंचाची संसाराची दाही दिशा केली. मी काही पाहायला नव्हतो, पण महाराज सांगतात म्हणून मी सांगतोय. ते स्वतःच आपल्या तोंडानं लोकांना सांगायला लागले, काय करू संसार तापे तापलो मी देवा करिता ही सेवा, कुटुंबाची त्राहे 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 सोडवी अनंता लागू दे ममता तुझे पायी. वयाच्या 19व्या 19.5व्या वर्षापर्यंत घरातली 6 माणसं महाराजांना घरातून सोडून गेली. बघा, नैसर्गिक आपत्ती आहे, दैवी आपत्ती आहे. आणि या आपत्तीला तोंड देता 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 वयाच्या 19व्या वर्षी संसाराची दाही दिशा झाली. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला. शके 1551 ते 1552 हा 2 वर्षाचा दुष्काळ आहे. ई.स. 1629 आणि 1630 हा दुर्गादेवीचा दुष्काळ येतो. यावेळेला महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती, ही जी परिस्थिती आहे त्याला महाराष्ट्राचं तमोयुग म्हणतात. तमोयुग, अभ्यासकानं हा विचार जाणीवपूर्वक पहा,
या तमोयुगामध्ये महाराष्ट्रामध्ये शाक्तपंथाचा प्रभाव वाढला होता. शाक्तपंथाची तत्व मांस मद्य आणि मैथुन करण्यासाठी परवानगी होती. आणि मग मात्र हे चित्र पाहत असताना संत तुकाराम महाराज चिडले, रागावले आणि मग समाजाला प्रबोधन करताना म्हणतात, अरे अर्थालोपली पुराणे शब्द नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने अवगी साधनी बुडवली. विषय लोभाच्या आहारी जाऊन सगळी अध्यात्माची संप्रदायाची साधनं बुडवायला घेतलीत. महाराज रागावले चिडले, कारण तो काळ आहे तो तमोयुगाचा काळ आहे. या दुष्काळानं महाराजांच्या प्रपंचाची दाही दिशा झाली. गाव कोपळा, गावचा पाटील कोपळा. बरं, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराज म्हणतात बायको मेली, काय न्याय आहे बघा ना, बायको मेली हे का बरं झालं का? गाव कोपला बरं झालं, गावचा पाटील कोपला बरे झाले, देवा निघाले. बरे या दुष्काळे पिढा गेली, बरे झाले. जीवनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील ते म्हणतात फार चांगलं झालं. काय विचारधारा आहे, किती सकारात्मक विचार आहे. वाईटातून देखील चांगला निर्माण करण्याचा भाव आहे. माणसाला आयुष्यात हे कळलं पाहिजे, वाईटातून चांगलं निर्माण करावं का चांगल्यात वाईट करावं. माझं बोलणं लक्षात आलं ना, राजकारणातून मंदिरं उभी करावीत, फक्त मंदिरात राजकारण करायचं नाही. म्हणजे वाईटातून चांगला निर्माण करावं का चांगल्यात वाईट करावं, संसारातून परमार्थ उभा करावा का परमार्थात संसार करावा. नाही लक्षात आलं, मंदिराचं घर करायचं का घराचं मंदिर करायचं. काहींच्या घरात गेल्यानंतर असं वाटतं कुठल्या तरी मंदिरातच आलोय, आणि काहींच्या मंदिरात गेल्यानंतर असं वाटतं कुणाच्या तरी घरातच आलोय. काहींनी मंदिराचं घर केलं आणि काहींनी घराचं मंदिर केलं. बस एवढं आयुष्यात कळलं ना, त्याला साहित्यामध्ये मूल्यांकन शब्द आहे. एवढं कळलं पाहिजे, वाईटातून चांगलं निर्माण करावं, शिकावं महाराजांच्याकडून हे. अरे बायको मेली बरं झालं, दुष्काळ पडला बरं झालं, गाव कोपला बरं झालं, गावता पाटील कोपला माझ्या दृष्टीनं बरं झालं. आणि मग 20 वर्षाच्या नंतरचा जो महाराजांचा प्रवास आहे साधकीय अवस्थेचा, हा साधकीय अवस्थेचा काळ, हा टप्पा आम्हाला आता वयाच्या 24व्या वर्षानंतर संत तुकाराम महाराजांनी उपदेश करायला सुरुवात केली. माघ शुद्ध दशमीला गुरुवारच्या दिवशी महाराजांच्यावरती सद्गुरूंनी मस्तकावरती हात ठेवला. 10 जानेवारी 1633 हा दिवस आहे इतिहासामध्ये. आणि मग संत तुकाराम महाराजांनी खऱ्या अर्थाने प्रबोधन करायला सुरुवात केली. मला हे सांगायचं होतं, ही जी कर्मप्रधानता आहे ती महाराजांच्याकडून शिकावी. मी तुम्हाला सोलापूरच्या आनंद बनसवडेचं नावाचं एक उदाहरण सांगतोय, लक्षात आहे ना तुमच्या? हाय आहे, हाय आहे, झोपले नाहीत ना? हा जो सोलापूरचा आनंद बनसवडे नावाचा मुलगा आहे, 9व्या वर्गामध्ये 4 विषय जाऊन नापास झाला. तुळजापूरकडे येताना तो एक पायी घाट चढून गेला. शेजारी एक डोंगर होता, त्याच्या डोक्यात काय आलं, गड्याच्या डोंगर चढावं. डोंगरावर चढला, खाली उतरला. प्रवासामध्ये त्याला एक वर्तमानपत्र मिळालं आणि ते वर्तमानपत्र वाचताना, या जगामध्ये सगळ्यात उंच असणारं शिखर या हिमालयाच्या, आपल्या देशाच्या उत्तरेचा जो भाग आहे, या उत्तरेच्या भागामध्ये हिमवंतांचा राजा, म्हणजे या हिमालय पर्वताच्या ज्या पर्वतरांगा आहेत ना, आपल्या देशाचे 2 भाग पाडले जातात भौगोलिकदृष्ट्या. मध्ये विंध्याचल नावाचा पर्वत आहे. विंध्याचल पर्वताच्या उत्तरेच्या भागाला आर्यावर्त म्हटलं जातं आणि दक्षिणेच्या भागाला द्रविडी प्रांत म्हटला जातो. हा जो उत्तरेचा भाग आहे, या उत्तरेच्या प्रांतामध्ये या हिमालयाच्या रांगा आहेत. आणि या हिमालयाच्या रांगाच्या पर्वतराजीमध्ये, मग सुलेमान पर्वत असेल, हिंदकुश पर्वत असेल, या पर्वतरांगामध्ये समुद्रसपाटीपासून 29 फूट समुद्रसपाटीपासून उंच असणारा शिखर, म्हणजे माउंट एव्हरेस्ट, हा शिखर चढायचा आहे. हा 9वीमध्ये नापास झालेल्या आनंद बनसवडे नावाच्या पोराच्या डोक्यात विचार आला. आता सांगा, हे शक्य आहे का हो त्याला? अरे 9वीतले विषय सोडवता येत नाही, तू एव्हरेस्ट चढायला निघालात. एव्हरेस्ट म्हणजे काय?
अरे समुद्र सपाटीपासून 29,029 फूट समुद्र सपाटीपासून उंच असणारा शिखर चढायला निघालात, नवीचे विषय सोडव पहिले, शक्य आहे का? कदापि शक्य नाही. पण लक्षात घ्या, या मुलाचं ध्येय, या मुलाचा आत्मविश्वास, या मुलाचा प्रयत्नवाद, या मुलाचं महत्वाकांक्षा 29 मे 2012 आपल्या या भारत वर्षाचा, भारत देशाचा तिरंगा, आपला झेंडा घेऊन हात आनंद बनसवडे 2012 माउंट एव्हरेस्ट शिखरावरती गेला आणि आमच्या देशाचं निशान त्या ठिकाणी त्यांनी झलकवलं. याला प्रयत्नवाद म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाला काहीही अशक्य नाही. प्रयत्नानं, मेहनतीनं, प्रयत्नाची पराकाष्ठा जर केली तर माणसाला या जगामध्ये असाध्यही साध्य करता येतं. संत तुकाराम महाराज हा प्रयत्नवाद सांगण्यासाठी एक पहिल्यांदा दृष्टांत देऊन हा प्रयत्नवाद आपल्याला सांगतात. दृष्टांत असा आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. भुजंग धरती लहा ओ डोळान न पाहावे साधुनी बचनाग खाती तोळा तोळा आणि कांते डोळा न पहावे हा साधुनी बचनाग खाती तोळा तोळा न पहावे सगळ्यांच्या माहितीतला दृष्टांत आहे. साधुनी बचनाग खाती तोळा तोळा आणि कांते डोळा न पहावे. आपल्या भारतामध्ये एक बचनाग नावाची वनस्पती. दोन प्रकारचा बचनाग मानला जातो, एक काळा बचनाग आणि एक पांढुरका बचनाग, असे दोन प्रकारचा बचनाग मानला जातो. ही जी बचनागाची वनस्पती आहे, या वनस्पतीच्या मुळामध्ये अत्यंत प्रभावी विष आहे. अत्यंत प्रभावी महाराज म्हणतात, इतर माणसानं नुसतं जरी पाहिलं तरी त्या विषाचा प्रभाव त्याच्या दृष्टीवरती, त्याच्या जीवनावरती होऊ शकतो, एवढा त्या विषाचा प्रभाव आहे. पण याच बचनागाच्या वनस्पतीवरती रासायनिक प्रक्रिया करून विष मारण्यासाठी एक विषाला प्रतिबंध करणारी ताकद याच बचनागाच्या वनस्पतीतून तयार झाली. त्याच विषाचा सदुपयोग होऊ लागला आपल्या देशामध्ये. मला काही त्या बाबीतलं फारसं कळत नाही, पण आपल्या देशामध्ये एक बचनागाची वनस्पती आहे, अत्यंत प्रभावी विषारी वनस्पती आहे. एक साधारण असा विचार करा,
वस्तूचं जे मोल आहे, वस्तूचं जे विकणं आहे, जो बाजार आहे, तशा प्रकारे घडला जातो. भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला भाजी घ्यायची असेल तर ती आपण तोल्यानी घेऊ का तोल्यानी नाही, मग कशी घेतो? किलोनी घेतो, किलोनी घेतो. बचनागत विष तोल्यानी विकलं जातं याचा अर्थ असा आहे, सगळ्यात महाग सोनं हे अतिशय महाग म्हणून ते तोल्यानी विकलं जातं. एक असा रिवाज आहे, वस्तू जेवढी महाग ते विकण्याचं परिमाण देखील तशाच प्रकारचं वापरलं जातं. एकाचा किलोनी विकलं जाईल का, तोल्या तोल्यानी विकलं जातं. एवढं प्रभावी आणि एवढं महाग आहे ती वनस्पती. पण एखादा साधू, एखादा महात्मा, एखादा सत्पुरुष ते बचनागाचं विष तोल्या तोल्यानी खातो, तोल्या तोल्यानी खातो. कसं हो हे सगळं कसं शक्य आहे याचं उत्तर महाराजांना द्यायचं आहे, पण दुसरं चरण सांगितल्याशिवाय नाही उत्तर देणार. दुसऱ्या चरणातला दृष्टांत सांगितल्याशिवाय उत्तर नाही, कारण उत्तर आहे ते शेवटच्या चरणामध्ये. पहिला दृष्टांत आहे, साधूनी बचनाग खाती तोळा तोळा. शक्य आहे का? आपल्या दृष्टीने हे कदापि शक्य नाही, कदापि शक्य नाही. मला आठवतं, ही जुनी मंडळी, गोठ्यामध्ये जर एखादी गाय व्यायली, त्या गायीचं गोंडस गुबगुबीत असं वासणार असणारं वासरू हे गोठ्यात गायीच्या शेजारी नाही बांधलं जायचं. मग ते वासरू कुठे? घरात एखाद्या कोपऱ्यामध्ये चांगल्या जागेवर बांधलं जायचं. आणि मग गाय पाजण्याच्या वेळेला ते वासरू तो मालक असा दोन हात घालायचा आणि अलगत उचलायचा, तो अलगत अलगत उचलून न्यायचा. एक दिवस आला, दोन दिवस आले, 15 दिवस झाले तरी मालक वासराला उचलायचा. करता करता तो वासरू 2 महिन्याचा झाला तरी मालक उचलायचा. आता 2 महिन्या, पहिल्या दिवसाचा वासरू 2 महिन्यानंतर तेवढाच राहिला असेल का? त्याचं वजन तेवढंच राहिलं असेल का? 20 किलोनी वाढले, पण मालकाचा रोजचा सराव असल्या कारणानं तो रोज उचलायचा. 4 महिने झाले, त्या वासराचं रूपांतर, बोला बोला काय शब्द आहे, हा म्हणजे तो मोठा झाला तरी मालक उचलायचा. त्याला एकमेव कारण आहे, प्रयत्न. रोजचा सराव असल्या कारणानं साधू पुरुष या बचनागाचा विष थोडा थोडा करता करता तोल्या तोल्यानी पचवतात. त्याला कारण आहे, हा त्यांचा सराव, ही त्यांची प्रॅक्टिस, हा त्यांचा कर्म योग, ही त्यांची कर्मप्रधानता आहे. या जगामध्ये काहीही अशक्य नाही, काहीही अशक्य नाही. मला पुराणातली दृष्टांत तुम्हाला सांगायला आवडेल, ऐतिहासिक उदाहरणं सांगायला आवडेल. माझ्याकडे वेळ फक्त साधारण 20 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे. मी तुम्हाला ऐतिहासिक उदाहरण सांगू का पौराणिक उदाहरण सांगू? सांगा, तुम्ही सांगा, मी ते उदाहरण सांगेन. ऐतिहासिक सांगू? ठीक आहे, ऐतिहासिक सांगतो, ऐतिहासिक सांगतो. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जावळीच्या रानात गेले आणि जावळीच्या खोरामध्ये गेल्यानंतर महाराजांचं लक्ष गेलं ते भोरप्याच्या डोंगराकडे गेलं. 1654 आणि 1656 बरोबर 2 वर्षांनी या भोरप्याच्या डोंगरावरती महाराजांनी भोरप्याचा डोंगर ताब्यात घेऊन या भोरप्याच्या डोंगरावरती एक किल्ला उभारला 2 वर्षामध्ये. आणि मग त्याचं नामकरण विधी केलं, त्याला नाव दिलं प्रतापगड. 1659 हा प्रतापगड घेण्यासाठी अफजल खान नेमका मदल दरमदल करत आला. पहिल्यांदा तुळजापूरला आला, नंतर पंढरपूरला आला. पंढरपूर पासून 20 कोसाच्या अंतरावरती छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी, मलवडी नावाचं गाव आहे. नाईक निंबालकर कुटुंबामध्ये 4 भावंड जन्माला आले. गुणाजी, बजाजी, सावित्री आणि सई ही सगळ्यात लहान असणारी सई वयाच्या 7व्या वर्षी इथं लग्न झालं. आणि ही 7 वर्षाची सई, तुम्हाला शंका येईल म्हणून सांगतो, 18व्या शतकापर्यंत आपल्या देशामध्ये या काही गोष्टी चालू होत्या. 1829, 1842 आणि 1872 या काळामध्ये आपल्या देशामध्ये महिलांच्या बाबतीत 3 कायदे निघाले. बालविवाह पद्धत बंद झाली सामाजिक दृष्टिकोनातून. महिलांच्या बाबतीत म्हणण्यापेक्षा सगळ्यांच्या दृष्टीनं 3 कायदे निघाले. बालविवाह पद्धत बंद झाली. विधवेला पुनर्विवाह करण्याचा कायदा निघाला आपल्या देशामध्ये. आणि सतीची परंपरा 18व्या शतकामध्ये बंद झाली. खरं म्हणजे 17व्या शतकापर्यंत हे सगळं चालू आहे. 1703 ते 1795 हा पेशवाईचा काळ आहे. पेशवाईच्या काळामध्ये सतीची परंपरा अस्तित्वात आहे.
लक्षात आलं का? बालविवाह पद्धत अस्तित्वात आहे. 18व्या शतकापासून बालविवाह पद्धत बंद झाले. हा तर 16व्या शतकातला विषय. वयाच्या 7व्या वर्षी सईचं लग्न झालं आणि लक्ष्मीच्या पावलानं नाईक निंबालकट कुटुंबातलीही सौभाग्यवती भोटल्यांच्या कुटुंबामध्ये आले. हिचा जो मोठा भाऊ आहे बजाजी, अफजलखानांनी बजाजीला पकडलं. का? मेवण्याला पकडल्यानंतर हा शिवाजी आपल्या पायाजवळ चालून येईल. म्हणजे मी त्याच्या परिभाषेमध्ये बोलतो आहे, मी एकेरी बोलणार नाही, त्याच्या भाषेमध्ये बोललो. हा, हे राजे आपल्या पायाजवळ येतील. आणि तसंच झालं. सईनी हट्ट धरला, म्हणे महाराज आमच्या सगळ्या कुटुंबाचा भार नेमका दादावर आहे. वडील गेल्यापासून प्रपंच दादा सांभाळतो. माझ्या दादाला अफजलखानांनी पकडले, त्याची सुटका करा. 26,000 सोन्याचे सुवर्ण मोहरा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मेवण्याची सुटका केली. बजाजीची सुटका झाली. हा अफजलखान निघाला, मदल दरमदल करत वाईत आला आणि वाईतून तो प्रतापगडाच्या पायथ्याजवळ येऊन थांबला. 1659ला काय घडलं हा इतिहास सगळ्यांना श्रुत आहे. माझा आज तो स्वतंत्र विषय नाही. पण 1659ला प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजलखानाचा कोथळा काढला. 1659ला महाराज अफजलखानाला मारून खाली उतरले. आणि हा जो प्रतापगड आहे बघाव, आजपर्यंत कोकणातले 3 बंदर, एक राजापूरचं बंदर, एक दाभोलचं बंदर आणि एक महाडचं बंदर, या 3 बंदरातून येणारा किमतीचा माल हा नेमका विजापूरच्या बादशाला जायचा. त्यामुळं विजापूरचा बादशाह मगरमत्त होत चाललाय. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी पहा. हा कोकणातून येणारा बंदरातला किमतीचा माल थांबवला पाहिजे. मग प्रतापगडाच्या पायथ्याशी ठाण मांडायचं, एखादा टोल नाका ठेवायचा, त्याची अर्थसत्ता नेमकी कट करायची, थांबवायची. एकदा माणसाची अर्थसत्ता जर गोठवली तर कितीही माणूस मोठा असो तो खाली येतो. कारण अर्थसत्ता ही जीवनाची प्रधान सत्ता आहे. आपल्या देशामध्ये 5 प्रमुख सत्ता आहेत, धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, शिक्षण सत्ता आणि प्रसारण सत्ता. या 5 सत्ता आहेत, त्याच्यामध्ये अर्थसत्ता ही एक प्रधान तत्व आहे, प्रधान सत्ता आहे. त्याला अलीकडे आपण मनी फाउंडेशन म्हणतो. पैसा हा परमेश्वर आहे. हा अर्थसत्ता ही प्रधान सत्ता आहे. बरोबर 1659ला महाराज गडावरून उतरले आणि 18 दिवसामध्ये बघा महाराजाई, 18 दिवसामध्ये 15 किल्ले घेतले. किती? 18 दिवसामध्ये 15 किल्ले घेतले. त्यातला शेवटचा किल्ला घेतला तो नेमका पन्हाळगड, शेवटचा किल्ला. काय वेग असेल, काय स्पीड असेल, काय प्रयत्न असतील, काय मेहनत असेल, कधीतरी बसल्या बसल्या गणित लावा, 18 दिवसामध्ये 15 किल्ले घेणे. 15 किल्ले म्हणजे काय? दिवाळीला दारात बांधलेले किल्ले नाही पौराणिक सांगत मी. पौराणिक दिवाळीच्या सणामध्ये दारात बांधलेले किल्ले घेतले ते नाही, स्वराज्यामध्ये हे 18 दिवसामध्ये 15 किल्ले घ्यायचे. शेवटचा जो पन्हाळा आहे, पण कोंडाजी फर्जंदना 60 मावळे नेऊन पन्हाळगड ताब्यात घेतला. पण दुर्दैव नेमका असं, या पन्हाळगडाला सिद्धी जवारणं नेमका वेढा दिला. सिद्धी जवारण या पन्हाळगडाला बिळगला आणि करता करता गडावरती महाराजांचं स्थान होतं नेमकं, महाराजांचं वास्तव्य होतं. महाराजांच्या सोबत 5,500 मावळे त्यावेळेला पन्हाळगडावरती होते. 5,500 मावळे आणि हे 5,500 मावळे हिरडस मावळाचे होते. पुणे जिल्ह्यामध्ये भोर प्रांतामध्ये 52 गावाचा परिसर आहे, त्याला हिरडस मावळे म्हणतात. का म्हणतात? अनेक कारणं सांगता येतील मला, पण ही 5,500 मावळे गडावरती महाराजांच्या सोबत आहेत. सिद्धी जव्हार काही, जव्हार म्हणजे रत्न, सिद्धी काही मागे यायला तयार नाही, हटायला तयार नाही. अरे उन्हाळा संपला, जून महिना सुरू झाला, पाऊस पडायला लागला, सिद्धी जव्हारच्या वेड्यामध्ये जराही तीळ मात्र बदल झाला नाही. करता करता पावसाळ्यामध्ये गडावरचं धनधान्य संपायला आलं, पाण्याची टंचाई आली, अश्विन महिना उजाडला, 3.5 महिने गेले. 3-3 टाईम खाणारे मावळे 2 टायमावर आले, 2 टाईम खाणारे मावळे 1 टायमावर आले. आणि करता 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 2-3 दिवसानं कुठेतरी रांधलं जायचं आणि तेवढं खाऊन मावळं आपली उपजीविका आता भागवायला लागली. करणार काय, करणार काय? किती मोठं संकट इतिहासावरती, या महाराष्ट्रावरती, स्वराज्यावरती, रयतेवरती, महाराजांच्यावरती किती मोठं हे धर्मसंकट कोसळलेलं आहे. करणार काय? आणि या विचारामध्ये गडावरून कसं बाजूला जावं, बाहेर जावं, कसं बाहेर पडावं याचा शोध घेता 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 भगवती मातेनं संदेश दिला. रात्री 1:30 सुमारामध्ये
गडाच्या एका बाजूनं रात्रीच्या अंधारामध्ये एक आरोळी आली अचानकपणे ऐकायला, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. महाराजाई याला बोलून घेतलं, हा एक समर्थ दास होता, त्याला समोर बोलून घेतल्यानंतर विचारलं, तू कुठल्या मार्गाने आलास? त्याने आलेला मार्ग सांगितला आणि मग राजांना लक्षात आलं, गडावरून बाहेर पडायला हा मार्ग आपल्याला सोयीचा आहे, योग्य आहे. दुसऱ्या दिवशी राजदरबार भरवला आणि राजदरबारामध्ये महाराजांनी निर्णय सांगितला, गडावरून बाहेर पडायला रस्ता सापडला, पण बाहेर कसं पडायचं त्याची योजना महाराजांनी सांगितली. दोन मेणे तयार केले जातील, एका मेण्यामध्ये मी असेल, पण दुसऱ्या मेण्यामध्ये माझ्यासारखाच बनलेला एक नकली शिवाजी असेल, बनलेला एक शिवाजी असेल. माझ्या अंगावर तर राजवस्त्र त्याच्या अंगावर दिलं जाणार आहे, जिरे टोप त्याच्या अंगावर दिलं जाणार आहे, कमरेची तलवार त्याच्या हातात दिली जाणार आहे, तो शिवाजी, आणि तो असेल तो मी. दोन मेण्यामध्ये बसवलं जाईल. पन्हाळगड ते विशालगड 20 कोसाचं अंतर, मी विशालगडाकडे जाणार आहे, रात्रीची वेळ आहे. आणि अशा वेळेमध्ये दरबारामध्ये महाराजाई हा मुद्दा म्हणला, बोला कोण शिवाजी व्हायला तयार आहे, कुणाची हिंमत आहे? यदा कदाचित नकली शिवाजी जर सिद्धिजबरच्या हाताला भेटला तर त्याच्या 2-3 तासाच्या नंतर शरीराच्या खांडोळ्या खांडोळ्या होणार आहेत. अरे मृत्यूचं आव्हान घ्यायचंय, स्वीकारायचंय, आहे का हिंमत कुणाची? आणि दर्राज दरबारामध्ये न्हाव्याचा पोरगा पुढे आला, वाकत 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 पुढे आला, हात जोडले, खालीमान घातले आणि त्यांनी म्हटलं, राजा मला शिवाजी व्हायचंय, मला शिवायचे, शिवाजी व्हायचं. कोण रे तू? शिवा नाव आहे माझं. कुणाचा पोरगा? न्हाव्याचा पोरगा आहे. अरे न्हाव्याचा पोरगा राजा व्हायला निघालाय. का रे? का? म्हणे महाराज, राजा होण्याचं सौभाग्य जर मला प्राप्त होत असेल तर आलेला मृत्यूही मी स्वीकारायला तयार आहे, मला राजा व्हायचंय. आणि ज्या दिवशी गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी पाहिलं ना, त्या दिवसापासून त्यांनी तशीच मिशीचे कट, तशीच निमुलती दाढी, अरे तशीच बोलण्याची ठेवण, चालण्याची ढब, नक्कल माणसाने करावी पण कुणाची करावी? तरुणाने आदर्श घ्यावा, तरुणाने कॉपी करावी, नक्कल करावी, पण कुणाची करावी याचं डोक्यावर भान असावं की नाही? कुणाची आम्ही नक्कल करायला निघालोय? न्हाव्याच्या पोरानं निर्णय घेतला मला शिवाजी व्हायचं. आणि त्या पोराला पाहिल्यानंतर महाराजांना आश्चर्य वाटलं, दिसायला तसाच, दाढी निमुलती, मिशीचे कट तसे, डोळ्याचा बाणेदार डोळे, टोकदार नाक, नाव पण शिवा. पुढे आल्यानंतर महाराजांना आश्चर्य वाटलं, काय काय भाग्य आहे. त्याला सांगितलं, शिवा सिद्धिजवारनी जर तुला पकडला तर तुझ्या खांडोळ्या होणार आहे, चालेल का? तयार आहे महाराज, मृत्यूही स्वीकारायला तयार आहे. आणि महाराजाई आपल्या अंगावरचा 12 बंदीच्या 12 गाठी सोडल्या आणि अंगरखा काढला. आपल्या हातानं तो अंगरखा शिवा न्हाव्याच्या अंगावरती दिला. शिवा न्हाव्याच्या पोरान, शिवा न्हाव्यानं अंगरख्याच्या दोन्ही बाह्यामध्ये आपला हात घातला, अंगरखा अंगावर घेतला, 12 बंदीच्या 12 गाठी बांधल्या. महाराजांच्याच अंगात असल्या कारणानं तंतोतंत त्याच्या अंगावर बसला. कमरेची तलवार काढली, ढाल काढली, त्याच्या पाठीवर ठेवली, कमरेची तलवार त्याच्या कमरेला बांधली, करता करता डोक्यातला जिरेटोप काढला आणि महाराजाई न्हाव्याच्या पोराच्या शिवाच्या डोक्यावर बसवला. आता मात्र शिवा न्हावी तंतोतंत तंतोतंत छत्रपती शिवाजी महाराज दिसायला लागला. आणि करता 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 राहिल्या त्या पायाच्या खडावा, बूट, चपला महाराजाई त्याच्या पुढे ठेवल्या आणि सांगितल्या की हे बूट, ह्या खडावा, या त्या चपला तू घाल. असं म्हटल्यानंतर न्हाव्याचा पोरगा तळ पायाची अगं मस्तकात गेली आणि खवळला वाघासारखा. राजा, आयुष्यभर या खडावा माझ्या हृदयामध्ये मी धरल्या, मला डोक्यावर घ्यायला सांगा, मला खांद्यावर घ्यायला सांगा, माझ्या हृदयामध्ये घ्यायला सांगा. न्हाव्याच्या पोराच्या पायाचा स्पर्श तुमच्या पदस्पर्शानं पुण्य पावन झालेले या तुमच्या खडावा आहे, तुमच्या चपला आहे. तर आज आयुष्यभर देवाऱ्यामध्ये ठेवायला सांगा, जन्मभर या तुमच्या पायाच्या खडावा याची
रोज दिवसातून दोन वेळा पूजा करेन, जन्मभर देवाऱ्यामध्ये ठेवाव्या, आणि तुम्ही मला पायाचा स्पर्श करायला सांगता, राजा राजा नाव्याच्या पोराच्या पदरामध्ये ही एवढी मोठी पापाची आपत्ती कधी येऊ देऊ नका. असं बोलल्यानंतर स्वराज्याचा मालक चार पावलं पुढे गेला आणि नाव्याच्या पोराला कडकडून मिठी मारली. उजव्या हाताने शिवा नाव्याची पाठ थोपटली आणि सांगितलं, शिवा बस, मला जो पाहिजे होता तो राजा मिळाला, पाहिजे होता तो शिवा मिळाला, धन्य झालं. एका मेण्यामध्ये शिवा नाव्याला बसवलं, एका मेण्यामध्ये राजे बसले. राजांच्या बरोबर 300 मावळे विशालगडाच्या मार्गानं रात्री झपा झपा पावलं रपा रपा चिखळामध्ये पावलं टाकत हा मेणान 300 पावलं विशालगडाच्या मार्गानं निघाले. सिद्धीजवळचा वेढा तोडून 8-10 कोसाच्या अंतरावरती महाराजांचा मेणा गेला आणि त्याच्या मागून शिवा नाव्याचा मेणा चाललाय आणि पळाला असं समजल्यानंतर सिद्धीजवळचं सैन्य धावलं आणि पकडला तो नेमका शिवा नाव्याला, शिवाजी समजून पकडला. एवढा आनंद झाला, भर पावसामध्ये सिद्धीजवळनं दिवाळी साजरी करायला सुरुवात केली. शिवाजीला पकडलं, 3.5 महिने तपश्चर्या आहे आणि एवढ्या 3 महिन्यानंतर का होईना, पण राजाला शिवाजीला पकडल्याचा आनंद त्याला झाला आणि नेमका हा नाव्याचा पोरगा शिवाजी म्हणून हा नाव्याचा पोरगा आहे असं उघड झालं आणि भर सिद्धीजवळनं नाव्याच्या पोराच्या खांडोळ्या खांडोळ्या केल्या, खांडोळ्या खांडोळ्या. माझा दृष्टांत आणि उदाहरण संपलं. मला एकच सांगा, त्या नाव्याच्या पोराला स्वराज्याचा रयतेचा प्रजेचा राजा होणं शक्य आहे का? शक्य आहे का? कदापि शक्य नाही, कदापि शक्य. पण आत्मविश्वास, महत्वाकांक्षा, प्रयत्न, कर्मप्रधानता, दृढ श्रद्धा, निर्धार, पराकोटीची स्वराज्यावरती असणारी प्रबळ निष्ठा, हे जीवनातली जी जीवनमूल्य आहेत, ही जीवनमूल्य माणसाला आपल्या ध्येयापर्यंत नेतात. हे ऐतिहासिक उदाहरण मी आपल्यासमोर मांडतोय. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पुन्हा एक दृष्टांत दुसरा दिला. साधूनी भुजंग धरतील हाती आणि के कापती देखोनिया. पण हे सगळं कसं शक्य होतं यासाठी महाराज आज सिद्धांत मांडतायत अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. धरतील, बोला बोला सगळ्यांनी, साधूनी भुजंग धरतील हा विठोबा रखुमाये. दोन दृष्टांत दिल्यानंतर महाराज शेवटच्या चरणामध्ये आपला प्रयत्नवाद सांगतात. तुकाम असाध्य ते साध्य करिता सायाच कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ही गोष्ट आपल्याला साध्य करता येईल फक्त कशाने, कारण अभ्यास तुका म्हणे. इथं अंडरलाईन करा, इथे लाल रेष ओढा. या सगळ्या गोष्टीला कारण काय? पहिला दृष्टांत आहे कोणता? साधूनी बचनाग खाती तोळा तोळा आणि कांते डोळा न पहावे. कशा मुलं? कारण अभ्यास तुका म्हणे. साधूनी भुजंग धरतील हाती आणि के कापती देखोणी या. कशा मुलं? कारण अभ्यास तुका म्हणे. या सगळ्या गोष्टीचं कारण आहे ते फक्त आणि फक्त अभ्यास. अभ्यास म्हणजे पुस्तकं वाचणं हा एवढाच अभ्यास या शब्दाचा मर्यादित अर्थ नाही. अभ्यास म्हणजे प्रयत्न, अभ्यास म्हणजे अट्टहास, अभ्यास म्हणजे साधना. पराकोटीचे प्रयत्न जर माणसाकडे असतील तर त्याला या जगामध्ये काहीही अशक्य नाही. असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. अशा स्वरूपाचा संत तुकाराम महाराजांचा कर्मप्रधानता शिकवणारा
तसा संतपर प्रकरणातील आपल्या सगळ्यांच्या पाठामध्ये चिंतनामध्ये असेल नसेल. खूप काही पौराणिक दृष्टांत देऊन आधुनिक काळातले दृष्टांत देऊन हा विषय आपल्यासमोर मांडता येईल. सर्वांनी पुन्हा एकदा हाताने टाळी मुखाने नाम, ज्या संतांच्या कृपेनं हा धर्ममंडप या ठिकाणी सजलेला आहे त्याच संतांचं एकवार आपण सर्वांनी भजन करायचं आहे. ज्ञानेश्वर मा